ही शिंदे समिती आपण जी निर्माण केली सांगण्यात आलंय सुप्रीम कोर्टाकडून, मराठा समाज मागास नाही, मग ही शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, यांना काही अधिकार नाही। हे होतच नसतं, आमचं रद्द झालं तुमचं सगळं ऑटोमॅटिक रद्द होईल, मग ऑटोमॅटिक हे म्हणजे काय नाही असं इशारा पिशारा नाही हो, कारण आमच्या शासकीय नोंदी आहेत, तुमच्या नोंदी फिंदी काहीच नाहीत, मग तुम्हाला कसं घेतलं मग ओबीसी? जर नोंदी आणि मागास असेल तर घेतलेले तुम्ही दोन्ही नाहीत। आम्ही चॅलेंज होतो म्हणलं तुम्ही एका दणक्यात ऑटोमॅटिकच कोर्ट काढी, अर्जसुद्धा करायची गरज नाही आम्हाला कोणाला, आमच्या नोंदी आहेत, आम्हाला कोणीच बाहेर काढू शकत नाही, त्यात कोणीच सरकार नाही ना कोणीच नाही, कायदाच सांगतोय यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण घेतलं, मराठा आरक्षणात येणार, मराठा आरक्षण कसं येत नाही बघतो। अधिकार की लढाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं। और याद रखो, हमारे हक पर जहां आंच आए टकराना जरूरी है, और तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है। नेत्याने शिकले ती आता त्यांना कोण मराठ्याने पडून दिले, बरोबर ही शायरी मराठीच्या जीवावर शायरी ती, मराठीने आता पडून दिली नाही त्यांना, त्यांचा मान सन्मान वाढविला, प्रतिष्ठा वाढवली जुनाट नेत्याची। मला आलेल्या ज्या शिव्या आहेत, गलिच्छ गलिच्छ गलिच्छ, तुमची हिम्मत आहे तर या आता वाचा आणि सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या। मी ते सगळं जे आहे जेवढे मॅसेज होतं एवढं 5-25 पानं दिली, म्हटलं वाचा ना बाबा, नाही म्हणे आम्हाला वाचवत नाही, म्हटलं तुम्हाला एक शिवी वाचता येत नाही, मी आणि माझं कुटुंब आज 2 महिने या सगळ्या शिव्या वाचतो ऐकतोय, आम्ही कसं जगायचं? त्याचं समर्थन आपण नाही करणार, लोकांनी असं करायचं नाही, वैयक्तिक फॅमिलीवर कोणी मराठा समाज असेल किंवा तो कोणत्या समाजाचा असेल तो देणार, त्याने जायचं नाही, आपली लढी न्यायिक आहे, आपण न्यायिक मार्गाने लढू, अंगावर कोणी कोणाला जायचं नाही आणि ती देऊ पण नाही, वैयक्तिक फॅमिलीला देऊ नये, या मताचा मी आहे, त्यांच्यासारखा मी बळत पांढरा झालेलो नाही। भुजबळ म्हातारा झालंय, अरे आहेच नाही यार, आता म्हातारा तर झालोच आहे, आता काय आणि सगळेच म्हातारे होणार, तुमचे पण माता पिता म्हातारे कदाचित झाले असतील भाऊ, तू पण होशीलच, पण हे जे केस पिकले ना, हे केस एका आंदोलनात नाही पिकले, जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलन या छगन भुजबळने केलेली आहेत, जीवाची पर्वा न करता आंदोलन छगन भुजबळला नवीन नाही, दोन्ही बाजूनी तुम्ही आम्हाला अडचणीत आणताय। पण केस पांढरे होऊ नको, काय जर बोलायचंच कळा ना, नुसते पांढरे होऊन आंदोलन करून का तुमची इतका एवढे पांढरे झाला कशाला, काय उपयोग झाला तुमचं ते पांढरे होऊन, एका समाजाविषयी आकाश गरळ ओकायची आणि कायद्याच्या पदावर भाषेचं नसली भाषा बोलायची, काय पांढरे होऊन उपयोग तुमचे, पांढरे राहिले तुम्ही काळे राहिले तरी तसे, एक दगड छगन भुजबळने मारला, कधी एक टायर जाळला तुमच्या ह्या आंदोलनात, तेच जाळत आहेत, तेच दगड मारतायत, मी कुठे, आणि त्यांनी जे आहे घरादारा पेटवले, अख्खा बीड पेटवला, अरे जे पेटवतात त्यांना बोला ना बाबा, त्यांना मला सांगायचं आहे पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते, जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते।
मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते. त्यांना माहिती कोणी पेटवलं? त्यांच्याच पाहुण्याने त्यांचंच पेटवले. त्यांना ते चांगलं माहित, जोडायला अक्कल लागते, तोडायला अक्कल लागत नाही. मग हे कळायला पाहिजे होतं ना आधी, हे आधीच कळायला पाहिजे होतं. मराठ्यांनी तुम्हाला कसं जोडलं होतं, तुम्हाला कसं मोठं केलं होतं, मराठ्यांनी तुमच्यासाठी किती जोडणा केली होती. रोहित पवार त्या संदीप क्षीरसागरला घेऊन तिकडे गेले, सांगतात सर सर हे संदीप क्षीरसागर आले. सर झोपलेले नवीन नेते, हे म्हणतात सर संदीप क्षीरसागर. मी विचार केला मनातल्या मनात की काय म्हणाले असतील हे संदीप क्षीरसागर आणि हे लोक. मी कल्पना केली, कदाचित असं म्हटलं असेल त्यांनी, सर ते बॉम्ब फेकले ना त्या अर्धाच बंगला जळाला आणि एकही मेला नाही, माफ करा. हा म्हणजे तुला सांगायचं काय, सगळं जळायला पाहिजे होतं आणि कोणी जायला पाहिजे होतं बाबा. अरे गेला कशाला, त्याची माफी मागायला का? तर त्याने तुझं घर जाळलं, तुझी बायका बरोबर जे संकटात टाकली. आणि हे रोहित पवार त्यांना घेऊन जातात. काय चाललंय काय, मला काय कळायला मारले ना. नाही आता काय भेटायला येण्याची ती भावना असते, ती माणुसकी असते, कोणी कोणाली येणार. त्यांच्यासारखे भावना शून्य झालेले लोक या राज्यात नाही येत ना, कारण महिलांवरती हल्ला झाला एवढा मोठा अंतरवाडी. नाही येऊ शकले ना, नाही येऊ शकले असं रुपसायला, हे बी असं रुपसायला पाहिजे होतं ना. तुम्ही तुमचे विचार काय आहेत काय नाहीत माहीत, आणि क्षीरसागर फॅमिलीबद्दल तुम्ही बोलूच ना. तुम्ही किती नाटके आहेत आणि किती स्वार्थी आहेत, इतकं जळायलायचं त्यांचं ते झालं. आणि कधी त्यांचं समर्थन केलं का जळणाराचं बद्दलचं केलं का? कधी नाही केलं. तुम्हाला आत्ता पोळका का आला त्यांचा? तुम्हाला सहानुभूती घ्यायची, तुमच्या आरक्षण खायचं ना जास्ती त्याच्यासाठी. त्या फॅमिलीची बरोबरी तुम्ही करू शकत नाही क्षीरसागर फॅमिलीची. त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे मराठीतील लोकांनी, त्यांचा आदर्श घ्या जरा थोडंफार, नुसते गरळ वाकायचं काम करू नका. परत वय म्हणल्यावर तुम्हाला वाटतं पांढरा झालो का, या असे पांढरे झाले का तुम्ही?